नमस्कार मित्रों, नमस्कार नमस्कार। सह्याद्री कोकण आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश गुरु आपलं स्वागत करतो। मित्रों, आज आहे 15 ऑगस्ट। 15 ऑगस्टच्या सर्वप्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा। 75वा हा अमृत महोत्सव, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आपल्याला साजरा करायचा। ज्या वीरांनी प्राण्यांची बाजी लावून आपल्या देशाला जे स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि त्यांची आठवण आणि हा 75वा अमृत महोत्सव, त्याबद्दल आपण यावर्षी अगदी जल्लोषानं 15 ऑगस्ट सगळीकडं देशभरात, अख्ख्या देशभरात नव्हे तर देशाच्या बाहेर जे आपले भारतीय लोक आहेत ते देशाच्या बाहेरसुद्धा साजरा करणार आहेत। एवढा हर्षोल्लासात आणि आता हा सण आहे, आनंदाचा क्षण आणि आनंदाचा क्षण। जो जो काय मी आता जिथे आता मी मराठी शाळेत चालू आहे त्या आंबवमध्ये, तर तिथे 15 ऑगस्टचा ध्वजारोहण होणार आहे। तिथे अमृत महोत्सवी ध्वजारोहण केल्यानंतर ग्रामपंचायतीत येऊन अजूनपर्यंत मला जिथे इथे मी जाईन तिथे थोडा थोडा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवून। तर चला तर मित्रों, व्हिडिओमध्ये राहा। आज 15 ऑगस्टचे आपल्याला स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सवाचं ध्वजारोहण तुम्हाला दाखवतो। तर चला माझ्यासोबत राहा। आजच्या अमृत महोत्सवाच्या पुन्हा एकदा अमृत महोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय भारत। शाह कोण कदमराम घाटवाडी, आता ध्वजारोहण होते तर त्याला आपण ध्वजारोहण करून घेऊया। मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण होईल। सर्व ध्वजारोहणसाठी चालले तर आपण पण ध्वजारोहणसाठी चालले। तर जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा उत्कल बंगा विंध हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधित रंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे तिरंगा प्यार झंडा ऊंचा रहे हमार विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमार सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सदा बरसाने वाला वीरों को हर्षाने वाला मातृभूमि का तन मन सारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा शान नैस की जाने पाए चाहे जान भले ही जाए
ईश्वर विजय करके दिखलाए, तब होवे प्रण पूर्ण हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, हमारा रहे हमारा। बोलो भारत माता की जय, वंदे मातरम, जय सो। मस्त की ध्वजारोहण संपन्न झाला। छोटी छोटी मुलं, अंगणवाडीची मुलं आणि शाळेची आंबोकोण कदमराम घाटेवाडी शाळेची मुलं, अशी मुलं मिळून, ग्रामस्थ मिळून आणि उपसरपंच आंबोगावचे उपसरपंच रुपेश बाळाबाई माने यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। आणि आता ध्वजारोहण झाल्यानंतर सर्व हॉलमध्ये गेले, शाळेच्या हॉलमध्ये, आणि आता होणार आहे खाऊ वाटप। कोण कोण येणार खाऊ वाटप, काय मिळणार माहीत आहे ना? 15 ऑगस्ट गोड सण, काय मिळणार खायला? अमृत महोत्सव, जिलेबी। कोण कोण येणार जिलेबी खायला? चला जिलेबी कोण घेऊ? 8 ग्रुप होता पूर्ण मोठा, आणि त्या मोठ्या मुलांच्या मध्ये तिचं ग्रुप म्हणजे भाषण पाठांतर चांगलं होतं, त्यामुळे तिला तिसरा क्रमांक तिचा तिथं केंद्रात आलेला आहे। आणि त्या मग ते भाषण ती इथं सादर करणार आहे, आणि मग त्यानंतर आपण तिथं स्वागत करूया। नमस्कार, माझे नाव ईश्वरी जयदीप पेंढारी, इयत्ता तिसरी, जिल्हा परिषद शाळा आंबोकोण कदमराम, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी। माझ्या भाषणाचा विषय आहे मी तिरंगा बोलतोय, मी तुमच्या देशाचा झेंडा, तुमचा तिरंगा बोलतोय। मी बोलतोय म्हणून काही लोक घाबरतील, पण काही गोष्टींची जाणीव करून द्यायची होती म्हणून बोलतोय। आज पुन्हा मला विकत घेतलं असेल ना, काहींनी ध्वजारोहणासाठी, काहींनी आता घेऊन फडकवण्यासाठी, तर काहींनी शर्टावर लावण्यासाठी, ते घ्या तुम्ही विकत, पण त्याला मान आणि सन्मानाने वागवा, जपा, याची काळजी घ्या। आज आणि केवळ आज, उद्याच्या अगदी जवळ आणि उद्या कुठेतरी कोपऱ्यात, असे मात्र करू नका। एक कायम लक्षात ठेवा, मी आकाशात गर्वाने फडकतोय, कारण सीमेवर कित्येक जण रोज आपल्या रक्ताने मला सलामी देतात, त्यांच्या त्यागाला विसरू नका। आज जे स्वातंत्र्य तुम्ही साजरे करतात, त्याच्या मागच्या परिश्रमांना आणि चळवळीला विसरू नका। आज काहींचा केशरी तर काहींचा हिरवा हा भेद करताना हे विसरू नका की माझा तिसरा रंग हा शांततेचा आहे, ती सर्वांची एकता आणि बंधुता विसरू नका, ज्यामुळे या स्वातंत्र्याचा विचार रुजला आणि वास्तवात उभा राहू शकला। मला माहीत आहे देखावा करणारे लोक, मला माहीत आहे खरं प्रेम असणारे लोक। या तिरंग्याचा फोटो एक दिवस स्टेटसला लावण्यापेक्षा त्याच्या विचारांना मनात कायम रुजवा। ध्यानात ठेवा, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, लोकमान्य टिळक यांचे वंशज आहात। या तिरंग्यावर कधी डाग लागू देऊ नका। नुसता स्वातंत्र्य दिन साजरा करताना त्यामागच्या खऱ्या अर्थाला आणि भावनांना मागे सोडू नका। शेवटी एवढेच सांगेन, या देशाची कीर्ती रोज उंचावे असेच विचार आणि कृती कायम करा, कारण माझ्यातलं पेटून मरणारे सौभाग्य प्रत्येकाला मिळत नाही, हे त्यालाच मिळतं जो माझ्यासाठी, माझ्या मानासाठी आणि माझ्या गर्वासाठी आयुष्य देतो। तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा, धन्यवाद। स्वागत आपले। नमस्कार, माझे नाव आराधी योगेश काटे, इयत्ता तिसरी, जिल्हा परिषद शाळा आंबोकोण कदमराव, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी। माझ्या भाषणाचा विषय आहे मी तिरंगाकार। नमस्कार, मी तुमच्या देशाचा झेंडा, मी तुमचा तिरंगा होतो, मी काही घाबरते पण काही आहे बघ, हे इथंच आहे, हे पटा। शुभेच्छा तुम्हाला।
ओके आपल्याला पण जिलेबी मिळाली आहे. चला कोणाला जिलेबी आवडते. 15 ऑगस्ट म्हटलं की जिलेबी आलीच. मस्तपैकी कार्यक्रम पार पडला आणि जिलेबी पण मिळाली. जिलेबी बांधून घेतली म्हणजे घरी न्याय लागते ना थोडीशी उजर म्हणून जिलेबी बांधून घेतली. मी आता चाललो आहे ग्रामपंचायतीमध्ये ध्वजारोहण करायला. आंबव त्याची ग्रामपंचायत आहे, ती ग्रामपंचायत ध्वजारोहण झाल्यानंतर मग घरी जातो. तर व्हिडिओ मित्र व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून कळवा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन तर घंटीचं बटन आहे ते दाबा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन होईल. चला तर मित्रो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जिलेबी खायला या.